थैंक यू डीजे। आई भवानी मार्मलपाडा बिग बॅश प्रीमियर लीग 2024 असा पहिला दिवस या स्पर्धेचा आणि ज्या प्रकारचं आयोजन केलंय संपूर्ण टीमने खरोखरच मानावं लागेल। आणि पहिल्या दिवसामध्ये तिसरा सामना जो आपल्या भेटीला आलाय दोन विनर संघादरम्यान, एका बाजूला आई एकविरा नारंगी तर समोर आपली ओमसाई। नाणेफेकेचा कौल जिंकला होता, आपली ओमसाई संघाने प्रथम बॅटिंगला आमंत्रित केलंय आई एकविरा नारंगी संघाला, जिकडे ना सलामीरची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले निखिल सोबत चेतन, तर पहिलं षटक घेऊन रोहित जाधव याचं कॅप्टन सज्ज होतोय। ऑल सेट, आमचे पंच गंभीर सर यांनी लेट्स प्लेचा इशारा केला, तर रोहित जाधव सज्ज होतोय। निखिल समोर पहिला चेंडू, बॅकफुटर जाऊन चेंडूला ट्राय केलं, चेंडू हो पहिल्या चेंडूवर झेल सुटलाय, जेल सुटला आणि पहिला चेंडू डिक्लेअर झोनमध्ये गेलाय, तर या ठिकाणी धावांचा श्रीगणेश होतोय आई एकविरा नारंगी संघाचा। एक चेंडूचा खेळ झाला, एक धावा धावपळकर, पहा पहिल्या चेंडूवर जेल सुटला निखिलचा, ज्याने आताच मागील मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवला होता। नाही तर बघूया येणारी कालवेळ सांगेल की हा जेल कुठपर्यंत जाईल, आणि पहिल्या मॅचमध्ये सुद्धा जेल सुट रनआउटचं जीवनदान मिळालं होतं आमचे गुणलेख एक सांगतायत आमच्यापर्यंत। तर रोहित जाधव पुण्यात सज्ज होतो, जिकडे एक चेंडूचा खेळ झाला, एक धावा धावफलकावर, दिशा दिली गेली, दिशा देण्याचा प्रयत्न, चेंडू गेला आहे पुन्हा एकदा डिक्लेअर झोनमध्ये एके धावेसाठी, दोन चेंडूचा खेळ झालाय, दोन धावा धावफळकावर। पहिला दिवस आहे या स्पर्धेचा आणि ज्या प्रकारचं आयोजन केलंय खरोखरच मानावं लागेल, शानदार दमदार आयोजन आहे। मागील वर्षी या मैदानाचा इतिहास 342 चौकार या संपूर्ण स्पर्धेमध्ये लगावले गेले होते। ओहो सुरेख चेंडू, काय जबरदस्त चेंडू होता, पूर्णपणे बीट केलं यावलेला निखिलला, तर धाव चेंडू होते। पहिल्या तीन चेंडूचा खेळ झाला, जिकडे दोन धावा धावपळकावरती आहेत, पहिलं षटक मार्गस्थ आणि दोन विनर संघादरम्यान सामना ग्रुप ए मधून जपल्या भेटीला आलाय। रोहित जाधव पुन्हा एकदा सज्ज होतोय, मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, पहिला हादरा टीम आई एकविरा नारंगी संघाला, गॉन। थँक्यू डीजे, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय मिस्टर हितीन, पहा पहिल्याच चेंडूवर जे उदाहरण मिळालं होतं त्यानंतर असं वाटलं होतं की हा खूप लांबचा पल्ला पार होईल, परंतु रोहित जाधवने काय जबरदस्त कमबॅक केलं गेलं चौथ्या चेंडूवर आणि पहिला ब्रेक थ्रू आपल्या संघाला आणून दिला। ऑन साईडला पहिल्याच चेंडूला दिशा दिली गेले, तोपर्यंत सिंगल रन, सुरुवात चांगली आहे आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये, जिकडे पाच चेंडूचा खेळ झाला, तीन धावा धावपळकावरती आहेत, एक गडी बाद झालाय आई एकविरा नारंगी संघाचा। शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय चेतन समोर, जिकडे पाच चेंडूचा खेळ झालाय, तीन धावा धावपळकावर। ओहो यावेळेला काय घडलंय, इतका बॅकफुटवर गेला की बॅट चालले एस्ट्यांवर आणि अजून एक आदरा आई एकविरा नारंगी संघाला, गॉन। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, जिकडे तीन धावा धावपळकावरती आहेत, दोन गडीच्या मोबदल्यात, जाऊया तोपर्यंत ऐकूया डीजेला। हरीश नवीन पॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते, पहा सुरुवात कशा प्रकारे होती, टॉस जिंकल्यानंतर जो निर्णय घेतला होता तो पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत सक्सेसफुल झाला गेलाय आपल्या ओमसाई संघाकडून। दोन महत्त्वाचे गडी
ह्याला याचं ओपनर आलेले चेतन आणि निखिल डगआउटमध्ये गेले आहेत आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय मिस्टर हरीश. दुसरं षटक मार्गस्थ आहे जिकडे एक चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत आणि कल्पक पुन्हा एकदा हरीश समोर सज्ज होते. पहा आता दोन्ही खेळाडूंवर जबाबदारी आहे आणि दोन्ही खेळाडूंचे प्रयत्न येणाऱ्या तीन षटकामध्ये कशाप्रकारे असणार आहेत येणारी कालवेळ सांगेल. आतापर्यंत चार धावा धावपळकावरती आहेत जिकडे एका चेंडूचा खेळ झाला आहे. मोठा फटका ऑन साईडला ह्याला चेंडू अडवलाय तोपर्यंत एक धाव धावसंख्या एक ने पूर्ण. आई भवानी मारंबलपाडा बिग बॅश प्रीमियर लीग 2024 असा पहिला दिवस या स्पर्धेचा. तीन दिवसाच्या स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली जिकडे ग्रुप ए मधून आपण आहोत जिकडे तिसरा सामना दोन विनर संघादरम्यान. पुन्हा एकदा कल्पक सज्ज होतोय. दिशा देण्याचा प्रयत्न दिशा दिली गेले तोपर्यंत सिंगल रन. पहिल्या तीन चेंडूमध्ये जर आपण बघितलं तर तीन सिंगल आल्यात आणि तीन सिंगलमुळे आतापर्यंत सहा धावा धावपळकावरती आहेत. पहा थोडासा दबाव मध्ये आहे यावेळेला आई एक वेळा नारंगीचा संघ आणि बघूया इकडून चौकाराची 38 बजे कुठपर्यंत जाईल आणि किती धावांचं टार्गेट ठेवेल आपली ओमसाई संघासमोर. मोठा फटका मारायचा प्रयत्न चेंडू अडवलाय तोपर्यंत एक धाव धावसंख्या एक ने पूर्ण. ज्या प्रकारचे मैदानाचे खेळपट्टी आणि त्यानंतरचं आउटफील्ड बनवली गेले इतका वेगाने चेंडू बाउंड्रीच्या बाहेर जातो इतके आउटफील्ड वेगाने बनवली गेले यावेळेला संपूर्ण टीम यावेळेला दिशा देण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा तेच घडलंय चेंडू गेलाय सिंगलसाठी. चांगलं षटक आहे आतापर्यंत या षटकामध्ये पहिल्या पाच चेंडूमध्ये पाच धावा आल्यात. तिकडे थोडासा दबाव आला होता आणि त्या दबावामधून आतापर्यंत सिंगल सिंगलला स्ट्राईक रोटेट केलं गेलंय दोन्ही बॅटरनी. या षटकामध्ये आठ धावा धावपळकावरती आहेत. पाच चेंडूचा खेळ झाला तिकडे दुसरं षटक मार्गस्थ आणि शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय. हलक्या हातानं समोरच्या दिशेने सन्मान दिला गेलाय तोपर्यंत सिंगल रन. पहिल्या दोन षटकांचा खेळ संपलाय जिकडे नऊ धावा धावपळकावरती दोन गड्याच्या मोबदल्यात आतापर्यंत आई एक वेळा नारंगी संघ. जाऊया ऐकूया तोपर्यंत डीजेला. थँक्यू डीजे. मयूर पडेलकर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नवीन गोलंदाज गोलंदाजची मार्कवर मिस्टर मयूर पडेलकर. पहा सुरुवात कशाप्रकारे झाली या स्पर्धेची. पहिल्या मॅचमध्ये 12 चौकार लगावले होते त्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये 8 चौकार तिसऱ्या मॅचमध्ये 2 षटकांचा खेळ संपलाय अजूनही 1 चौकार आलेला नाही. सर्वात गंतीची गोष्ट आतापर्यंत या तिसऱ्या सामन्यामध्ये झाली गेली. बॅकफुट जाऊन यावेळेला ओहो असं वाटलं होतं की चेंडू बॅनरला टोचवे परंतु थोडासा क्रॉस झाला आहे त्यामुळे चेंडू गेलाय डिक्लर झोनमध्ये. एक के दावेसाठी तिसरं षटक मार्गस्थ आहे अजूनही 1 चौकार आलेला नाही. इतका दबाव वाढलाय हा एकविरा नारंगी संघावर. 10 धावा धावपळकावरती आहेत. एक चेंडूचा खेळ झालाय. मयूर पुन्हा एकदा सज्ज होतोय. हलक्या हातानं पुन्हा एकदा तेच घडलंय सन्मान दिला गेलाय तोपर्यंत एक धाव धावसंख्या एक ने पूर्ण. एकेके धावेने कुठल्याच प्रकारचा दबाव नाही. मैदानाचे आउटफील्ड ज्या प्रकारे बनवले गेले इतके वेगाने तिकडे 40-35 धावा येणं खूप गरजेचं असणार आहेत आणि त्यामुळे आतापर्यंत इतकी पहिल्या 2-3 षटकामध्ये इतकी बाजू भक्कम झाली आहे प्ले ओमसाईची की पूर्णपणे दबावमध्ये आणून सोडलं यावेळेला. पुन्हा एकदा ड्राईव्ह केले धावची संधी होती परंतु थोडेसे उशिराने फेकी झाले तोपर्यंत 1 धाव धावपळकावर 12 धावा धावपळकावर ते तिसरं षटक मार्गस्थ आहे जिकडे 3 चेंडूचा खेळ झाला आहे. 2 गडी बाद आहेत. पहा सुरुवात कशाप्रकारे पहिले पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा 2 गडी बाद त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा आणि आतापर्यंत तिसऱ्या षटकामध्ये पहिल्या 3 चेंडूमध्ये फक्त 3 धावा आल्यात एकविरा नारंगी संघाच्या. पुन्हा एकदा सज्ज होते जिकडे 12 धावा धावपळकावर ओहो मोठा फटका मारायचा प्रयत्न चेंडू गेला पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर अजून 1 गडी बाद होते. तिसरा हादरा टीम आई एकूण नारंगी संघाला गॉन. थँक्यू ठीक आहे थँक्यू. पहा ज्यावेळेला मॅच चालू झाली होती पहिल्या मॅचमध्ये 53 धावांचं टार्गेट ठेवलं होतं आपली ओम साई संघाने. चौकारांची 38 बाजी केली होती आणि काय जबरदस्त सुरुवात केली होती या स्पर्धेची सहितने. सहितच्या बॅटमधून जवळजवळ 35 धावा आल्या होत्या.
इतक्या वेगाने सुरुवात केली होती या स्पर्धेची अतिश चौकारासह. विम पॅटरचं मैदानाच्या आतमध्ये दाखल झालं मिस्टर अनिकेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू अडवला का तर येस चेंडू अडवलाय. तोपर्यंत एक धाव, तीन षटकांचा खेल संपलाय. जिकडे 14 धावा धावफलकावर, तोपर्यंत जाऊया ऐकूया डीजेला आणि लगेचच बोलूया मैदानाच्या दिशेने. शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे जिकडे सहित नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. पहा पहिल्या मॅच मध्ये या खेळाडूने काय केलं होतं, ज्या प्रकारची सुरुवात केली होती, 35 धावा धावपळकावरती लगावल्या होत्या याचा ओपनर म्हणून आलेला. आणि तिकडून आता या स्पर्धेची सुरुवात झाली होती. 53 धावांचा टार्गेट ठेवलं गेलं होतं. पहिला चेंडू हो बॅकफुटवर जाण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू इतका वेगाने आला श्रेष्ठांवर की अजून एक हादरा टीम आहे एक नारंगी संघाला गॉन. थँक यू. ऑन साईडला पहिल्या चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, पण प्रॉपर टायमिंग होतं त्यामुळे एक धाव धावफलकावर. बॅकफुटवर जाऊन चेंडूला ड्राईव्ह केले, पुन्हा एकदा चेंडू गेलाय डिक्लेअर झोन मध्ये. 16 धावा धावफलकावर ते. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑन साईडला, फेकी झाले, फेकी सरळ यष्ट्यांवर झाले आणि अजून एक आदरा टीम आई एकुरी नारंगी संघाला गॉन. थँक्यू डीजे, थँक्यू. पहा अजून एक ही चौकार आलेला नाहीये. फायनली फायनली आलाय ऑन साईडला. दोन खेळाडूंच्या मधून चेंडू ट्रॅव्हल झाला गॅप मधून, चेंडू गेला सीमारे का पार, चौकार, 4 धावा. फायनली पहिला, थँक्यू डीजे, पहिला चौकार जोनिकेच्या पॅट मधून आला. आणि ऐकवीरा नारंगी संघाचा जर स्कोर कार्ड बघितला आपण तर 20 धावा धावपळकावर ते शेवटचा आणि अंतिम चेंडू या पहिल्या इनिंग मधील, जिकडे सईद सज्ज होतोय पुन्हा एकदा अनिकेत समोर ट्राय करण्याचा प्रयत्न ऑन साईडला, फेकी होईपर्यंत एक धाव. तर अखेरच पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय जिकडे 21 धावा धावपळकावरती आणि पाठलाग आहे 22 धावांचा. थँक्यू थँक्यू. चला साई चरण कॅप्टन, त्यानंतर बारोंडा 11, दोन्ही कॅप्टननी टॉसका बॉसकडे येऊन थांबायचं आहे. चला बारोंडा 11, त्यानंतर साई चरण, दोन्ही कॅप्टननी टॉसका बॉसकडून थांबायचं आहे. येस डीजे, we'll be right back.
आदरणीय हरेश्वर पाटील साहेब यांना विनंती करेल की आपण टॉस करण्यासाठी यायचे. हरेश्वर पाटील साहेब यांच्या शुभहस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. दोन्ही कर्णधार इथे जॉईन होतील. बंटी गवस आलेले आहेत. मी विनंती करेल विक्रम आपण सुद्धा या. हरेश्वरजी यांच्या शुभहस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. साईचरण कॉल करेल. आई भवानी ट्रॉफी हाऊस इज द कॉल. आई भवानी ट्रॉफी हाऊसला मी विनंती करेल हरेश्वर साहेब आपण स्थानापन्न व्हायचं आहे. थँक्यू सो मच आम्हाला इथे जोडल्याबद्दल. व विक्रम टॉस जिंकला काय निर्णय असेल? आम्ही फिल्डिंग करू. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. बंटी तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा नेक्स्ट मॅचसाठी. मॅच चालू आहे आणि त्यामुळे जास्त वेळ नाही घेता आपण जाणार सरळ कौस्तुभकडे. हरेश्वरजी पाटील साहेब आपणास विनंती आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. राहुलजी पाटील यांनासुद्धा विनंती आपण सुद्धा मंचावरती या. राकेशजी पाटील आपणासुद्धा विनंती आपण सुद्धा मंचावरती यायचंय. सर्व मान्यवर सर्वांना विनंती आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. शेवटचा आणि अंतिम चेंडू जिकडे चार धावा धावपाल करते आणि पाठला काय 22 धावांचा आणि पूर्णपणे बांधून ठेवलं होतं. चार धावा थँक्यू 9 धावा धावपळकर होती. काय जबरदस्त सुरुवात पहिल्या मॅचमध्ये करून दाखवली होती आणि आता सुद्धा तेच घडलं. दिशा देण्याचा प्रयत्न दिशा दिली गेले तोपर्यंत चेंडू गेला आहे डिक्लेअर झोनमध्ये एके धावेसाठी. 10 धावा धावपळकर होते जिकडे दोन चेंडूचा खेळ झालाय आणि पाठलाग जर आपण बघितला तर फक्त 22 धावांचा आहे. पहा कुठल्याच प्रकारचा दबाव नाही आहे कारण सुरुवात त्या प्रकारची करायची होती त्या प्रकारे झाली गेले. मैदानाच्या आतमध्ये यावलेला सुरेख चेंडू धावतीची संधी काय येस गडी बात ओ यू टी आउट. पहिला हादरा आपली ओम साई संघाला सई रनआउटच्या रूपाने बाद होतोय. गान तुमको भी आएगा काटेदार गाना काटेदार गाना हाँ है कि नहीं है कि नहीं एक बार ऐसे मूड 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 बनाने के लिए बनता है बनता है ना. थँक्यू नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखलं होतं मिस्टर अनिकेत. पहा ब्रेक थ्रू आलाय परंतु अजून ते काम करावं लागणार. स्वीप करण्याचा प्रयत्न दिशा दिली गेले तोपर्यंत सिंगल रन. चांगलं षटक आहे. चौकार आल्यानंतर थोडंसं कमबॅक या षटकामध्ये केलं अनिकेतने परंतु अजून मजल मारणं या वेळेला खूप गरजेचं असणार आहे. 22 धावांचा पाठलाग आहे जिकडे 11 धावा धावपळकावरती आहेत. हलक्या हातानं चेंडूला सन्मान दिला गेलाय तोपर्यंत सिंगल रन. 12 धावा धावपळकावर शेवटचा आणि अंतिम चेंडू जिकडे 5 चेंडूचा खेळ झालाय. दुसरा षटक मार्गस्थ आहे आणि खेळ पुन्हा एकदा सज्ज होतोय. तेच घडलंय. दिशा देण्याचा प्रयत्न दिशा दिली गेलाय तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या 1 ने पूर्ण 2 षटकांचा खेळ संपलाय. 13 धावा धावपळकर 22 चा पाठलाग आहे. थँक्यू दिस ए अजून एक समालोचक मृदुल मेहर अजून एक गोड आवाज यांचं या ठिकाणी आगमन होते. राजा स्पोर्ट्सचे ऑनर मृदुल मेहर यांचं या ठिकाणी आपलं स्वागत. आपलं सुद्धा सहर्चे स्वागत आहे या आई भवानी मारुमलपाडा बिग बॅश लीग 2024 मध्ये. यस डीजे नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर मिस्टर हितेश. पहा हितेशला ती कामगिरी आता इकडून करावी लागणार आहे. फक्त 9 धावांची गरज आहे. 12-9 इक्वेशनला आणून सोडलंय. थोडंसं क्षेत्रक्षेमध्ये बदल केला गेलाय. पहा कशा प्रकारचं चॅलेंज असणार आहे एक हितेशचं त्याने बॅटर समोर. इक्वेशन जर आपण बघितलं तर येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 9 धावांची गरज. हितेश समोर दर्शन. पहिला चेंडू फुलटा चेंडू चेंडूला ओहो चांगली फिल्डिंग होती. तो
तोपर्यंत एक धाव, धावसंख्या एक ने पूर्ण, 14 धावा धावपलकावर। वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशन प्रेझेंट्स आई भवानी मारंबलपाडा बिग बॅस प्रीमियर लीग 2024 आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा, आणि पहिल्या दिवसामध्ये आपण ग्रुप ए मध्ये आहोत, जिकडे तिसरा सामना जो आपल्या भेटीला आलाय। दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेलोय तोपर्यंत सिंगल रन, धावसंख्या एक ने पूर्ण। पहा कुठल्याच प्रकारचा दबाव नाही आहे, विकेट इकडून जरूर गेला होता परंतु त्यानंतर इतका सुद्धा प्रभाव त्या विकेटने आणून दिला नव्हता आपली ओमसाई संघावर। पहिल्या दोन चेंडूमध्ये दोन धावा धावपळकावर, आतापर्यंत 15 धावा धावपळकावर आहे, दोन चेंडूचा खेळ झालाय। मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू अडवलाय, फेकी फेकी होईपर्यंत एक धाव, धावसंख्या पुन्हा एकदा एक ने पूर्ण। पहा सुरुवात कशा प्रकारे झाली होती या स्पर्धेची, पहिल्या मॅचमध्ये 53 धावांचं टार्गेट ठेवलं गेलं होतं आणि ज्या प्रकारची सुरुवात केली गेली होती सईदने या स्पर्धेची, मागील वर्षी 342 चौकारासह अजून या स्पर्धेचा उत्साह पहिल्याच मॅचमध्ये वाढवलाय आपल्या ओमसाई संघाने। पुन्हा एकदा सज्ज होतोय, पहिल्या तीन चेंडूमध्ये 3 धावा धावपळकावर, ड्राईव्ह करायचा प्रयत्न, यावेळेला चेंडू सुटला तर फेकी होते, तोपर्यंत एक धाव, धावसंख्या पुन्हा एकदा एक ने पूर्ण। चांगलं षटक आहे परंतु इकडून विकेट, इकडून डार्ट बॉल येणं खूप गरजेचं असणार आहे एक विरा नारंगी संघाचं, जर काय या मॅचमध्ये कमबॅक करायचं असेल तर। फक्त 5 धावांची गरज आहे येणाऱ्या 8 चेंडूमध्ये। हितेश पुन्हा एकदा सज्ज होतोय दर्शन समोर, दिशा दिली गेलंय, फिल्टर चेंडू फेकी होईपर्यंत एक धाव, धावसंख्या पुन्हा एकदा एक ने भर, 18 धावा धावपळकावरती आहेत। शेवटचा आणि अंतिम चेंडू, तिसरा षटक मार्गस्त आहे, जिकडे 5 लाख होता 22 धावांचा। नेक्स्ट मॅच अजून एक मोठी मॅच जी आपल्या भेटीला येणार आहे दोन लुजर संघादरम्यान, जिकडे टीम साई सरन संघ आणि पारोंडा 11। अठरा चार पाहिजे, लास्ट बॉल आहे, 7 चेंडू 4 धावा। हे 7 चेंडू 4 धावांची गरज, शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होते, जिकडे 7 चेंडूमध्ये 4 धावांची गरज आहे। बॅकफुटर जाऊन दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेले, चेंडू गेलाय, पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये। 3 षटकांचा खेल संपलाय, जिकडे 19 सभा धावपळकावर, इक्वेशन आणून सोडलंय येणाऱ्या 6 चेंडू 3 धावेवर। जाऊया तोपर्यंत ऐकूया डीजेला आणि लगेचच वळूया मैदानाच्या दिशेने। थँक्यू डीजे, काय इकडून कमबॅक होईल, काय इकडून एखादा विकेट येईल, एखादा डार्ट बॉल येईल, थोडंसं कमबॅक होईल येणार कॅलवेल। 6-3 इक्वेशन, जिकडे नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर जितेश सज्ज होतोय अनिकेत समोर। पहिला चेंडू ऑन साईडला, दिशा दिली गेले, चेंडू गेलाय सीमर कप्पार, चौकार, मॅच फिनिश, सामना जिंकलाय आपली ओमसाई संघाने आणि या ग्रुप ए मधून पहिला संघ जो क्वालिफायर झालाय। प्रशांत प्रशांत